इलेक्शन के लिए डोमे गांव से खड़े हुए महाविकास आघाड़ी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से, तो आप सरपंच पद के लिए चुन के आते हैं, आपका पैनल पूरा चुन के आता है, तो सबसे पहले आप कौन से कामों को प्राथमिकता देंगे? मराठीत बोलना। मी यापूर्वी या गावाचा 10 वर्ष सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला असल्यामुळे या गावाच्या मूलभूत प्रश्नाची जाण असणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि येणाऱ्या काळात जर माझ्या नेतृत्वात उभा असणाऱ्या या पॅनलला जनतेने मतदान करून आशीर्वाद दिला तर सर्वप्रथम मी या गावाच्या मूलभूत सुविधा सोडण्याचा प्रयत्न करीन, जसे की या गावातील अंतर्गत रस्ते, या गावाचा पाण्याचा प्रश्न, या गावाचा विजेचा प्रश्न, या भागातील शेतशिवारीत असलेला विजेचा प्रश्न, शेत रस्त्याचा प्रश्न, पानन रस्त्याचा प्रश्न, मुला मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, या अशा मूलभूत सर्व गरजा कशा माझ्या गावातील भागतील याच्यासाठी माझं प्राधान्य राहील। सर, केंद्र सरकार और राज्य सरकार के तरफ से जो योजना होती है, जैसे पंतप्रधान आवास योजना है, तो वो गांव वालों को मिलती नहीं है सर, तो आप अगर चुन के आते हैं तो सबसे पहले आप उस पर निवारण करेंगे? नहीं, आप जो कह रहे हैं आता हिंदी बोलू मराठी अपन जे म्हणता त्या गोष्टीला मी अजिबात सहमत नहीं। शासनाच्या योजना ज्या वेळेस शासनापासून अलाउंस होतात त्याचं इम्प्लिमेंटेशन जर अत्यंत रूट लेवलला ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेपर्यंत जर आणायचे असतील तर त्याच्यासाठी गावाचा लोकप्रतिनिधी हा सक्षम असला पाहिजे, गावाच्या लोकप्रतिनिधीला त्या योजनाची माहिती असणं गरजेचं असतं, योजना कुठल्या ऑफिसला राबवली जातात ती लोकप्रतिनिधीला माहिती असली पाहिजे, त्या योजना आपल्या गावापर्यंत आणण्यासाठी त्या योजनाचा त्या कार्यालयात सरकारी ऑफिसर संघ पाठपुरावा करून माझ्या गावात कसे येतील याच्यासाठी जो लोकप्रतिनिधी प्रयत्न करील त्या गावातील जनतेला त्या योजनेचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या पद्धतीने निश्चितच माझा अनुभव मी कामी लावून या भागात सगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न करणार आहे। सर, डोमेगाव में ऐसी कौन सी समस्या है जो आप जीत के आते हैं तो सबसे पहले उसको निवारण करेंगे? सबसे पहले माझ्या गावातील अंतर्गत रस्त्याची योजना, नंबर 2 पाण्याची योजना आणि नंबर 3 माझ्या गावात प्राधान्यक्रमाने राहणारा शेतकरी वर्ग, ज्या शेतकऱ्यांना दररोज आपल्या दैनंदिन कामासाठी शेतात जावं लागतं आणि शेतात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याची नितांत गरज असते, पानन रस्त्याचं रूपांतर पक्क्या रस्त्यात करणं हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आमच्या भागात असल्यामुळं हे सगळे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडण्यासाठी माझ्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायत आम्ही निश्चित प्रयत्न करू। सर, आपका पॅनल का नाम बोल दीजिए और आपके उमेदवारों का नाम बोल। माझ्या पॅनलचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडी पॅनल डोमेश्वर ग्राम विकास पॅनल डोमेगाव और आणि माझ्या पॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर अशोक संपतराव काळबंडे सरपंच पदासाठी उभा असून माझ्याबरोबर श्रीमती विमल शिवाजी लांबगे, श्रीमती कल्पना रमेश सांगळे, श्रीमती शांताबाई गायकवाड रंगनाथ गायकवाड, तसेच लहू बाबासाहेब चौथे, बाप्पासाहेब मैमराव खंडेभराड आणि संगीता गणेश रणबळे आणि लक्ष्मण घुले अशा पद्धतीने 7 उमेदवार वार्ड मेंबरसाठी आणि मी स्वतः सरपंच पदासाठी उभे आहोत। सर्वप्रथम आमच्या गावात जे 10 वर्षापासून रखडलेले कामं आहेत, रस्त्याचे असो, विजेचे असो किंवा मुलांच्या शिक्षणाच्या असो, पाण्याचे असो, जे महिलांना सर्वात जास्त समस्या होतात पाण्याच्या, ते सर्वात प्रथम आम्ही पाण्याची समस्या सर्वात प्रथम हे करू, सोडवून काढू आणि नंतर रस्त्याची जे शेतात जातात त्यांची तर एवढी दुर्दशा होते, शेतातून घरी कापूस आणण्याची पण त्यांना मानसिकता राहत नाही, 1-1 किलोमीटरपासून त्यांना डोक्यावरती जे बोजे आणावं लागतात, हे रस्त्यांची सुविधा आम्ही हा प्रश्न पहिला सोडवू आणि मुलांच्या शिक्षणाचं झालं तर शिक्षणाचं पण हे करू, हातभार लावू। फक्त अशोक डॉक्टर काळबंडे यांना प्रचंड मताने विजयी करा आणि जे खालचे मतदार उमेदवार आहेत त्यांच्या पण त्यांना पण मतदान करून निवडून आणा। मॅडम, आप एक महिला है तो महिलाओं को जो योजना का लाभ नहीं मिलता और सर चुन के आते हैं, हाँ। तो आप सबसे पहले महिलाओं को योजना दिलाने का काम करेंगे? वो करेंगे, जिला परिषद सदस्य सब जो योजना है, जिला परिषद योजना है, वो सब करेंगे। आपका पूरा नाम बोलिए। कमल अशोक काळबंडे।
होते वार्ड क्रमांक एक मध्ये उभा आहे। आतापर्यंत 10 वर्षापासून आमच्या गावात पाण्याची सुविधा नाही, रस्ते नाही। आता आम्ही आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही पहिली अवस्था पाण्याची करणार, रस्त्याची करणार आणि लोकांची जी ती आवश्यकता आहे ती आम्ही भागवणार। सर आप तरुण है और अभी सदस्य के लिए खड़े हुए हैं, तो यहाँ की जनता को क्या आह्वान करेंगे कि ज्यादा से ज्यादा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पैनल को मतदान करें? क्या आह्वान करेंगे यहाँ की जनता? मतदान आह्वान करेंगे, मतदान आह्वान करेंगे, मतदान राष्ट्रवादी पैनल को। आणि दादाचं काम याच्या मागल्या बी 10 वर्षाआधी दादा सरपंच होते तर त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आणि इथून पुढे बी ते चांगल्या प्रकारे काम करणार आहे। मी जनतेला एवढं सांगतो की आमचे अशोक डॉक्टर अशोकराव काळबंडे यांना बहुमताने निवडून द्यावे आणि पूर्ण पॅनलला निवडून द्यावे। ही मेहनत, हे वातावरण फक्त शनिवारपर्यंत आपल्याला मेंटेन करायचं आहे, एकच काळजी घ्यायची प्रत्येक उमेदवारापर्यंत। अजून किती वेळ भाऊ याला? सगळ्यांनी मेहनत करा, कष्ट करा आणि एक एक मत पेटीत आणून टाकण्याचा प्रयत्न करा, एवढीच विनंती करतो सगळ्या उमेदवारांबद्दल। दादांनी सांगितलं राष्ट्रवादी, राष्ट्रवादी पण